नमस्कार, सायन इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, नुकताच 12वीचा निकाल लागलेला आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला सर्वांना शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आपला निकाल लागल्यानंतर आपल्याला जर गुणपडताळणी करायची असेल, म्हणजेच पुनर्मूल्यांकन करायचं असेल, तर यासाठी एक वेबसाईट आहे, म्हणजे आपली बोर्डाचीच वेबसाईट आहे, त्यावरती जाऊन आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. तर या संदर्भात असलेल्या सूचना आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. नंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं या संदर्भातही आपण एक व्हिडिओ बघणार आहोत. तर यासाठी आपल्याला जे वेबसाईट आहे, 12वीच्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन जर करायचं असेल तर त्यासाठी verification.mh-hsc.ac.in या लिंकवर जाऊन आपल्याला ही लिंक 17/7/2020 सुरू करण्यात येईल. तर यासाठी काही अटी आणि शर्ती आणि सूचना आहेत, त्या सूचना काय आहेत ते आपण बघूया. तर सूचना क्रमांक एक जी आहे की 10वी आणि 12वी ह्या विद्यार्थी जे परीक्षेस प्रविष्ट झालेले आहेत असे विद्यार्थ्यांनी अनिवार्य विषयापैकी, म्हणजे श्रेणी विषया व्यतिरिक्त कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी संपादित केलेल्या गुणांची पडताळणी करायची जर असल्यास, तर मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच स्वतः किंवा शाळा कॉलेज यांच्या मार्फत अर्ज करता येईल. ज्या विषयासाठी गुण पडताळणी करणे आवश्यक आहे ते सर्व विषय एकाच वेळी ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. एकदा अर्ज केल्यानंतर पुन्हा अर्ज करता येणार नाही, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर सूचना क्रमांक 2 जी आहे ती आहे की ऑनलाईन अर्ज जे आहे ते आपल्या संकेतस्थळावरनं निकाल लागल्यापासून 10 दिवसाच्या आपल्याला करणं आवश्यक आहे. म्हणजे आज रिझल्ट लागलेला आहे तर उद्यापासून सुरू होईल, ते 10 दिवसाच्या आत आपल्याला अर्ज ॲप्लिकेशन आपल्याला द्यायचे आहे. त्यानंतर गुण पडताळणीसाठी प्रति विषयास 50 रुपये इतके शुल्क ऑनलाईन पद्धतीने, म्हणजे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंगचा वापर करून आपल्याला ऑनलाईन भरता येईल. त्यानंतर सूचना क्रमांक 4 जी आहे की आपल्याला यासाठी ऑनलाईन अर्जातील सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. अपूर्ण माहिती असलेले अर्ज किंवा कमी शुल्क भरलेले अर्ज, शुल्क न भरलेले, मुदतीनंतर प्राप्त झालेले ऑनलाईन अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. आता सूचना क्रमांक 5, गुण पडताळणीनंतर गुणात बदल झाल्यास सदरचा बदल विद्यार्थ्यावर बंधनकारक राहील. त्यानुसार गुण पडताळणीनंतर संबंधित विद्यार्थ्याची मूळ संपादनूक आपोआप रद्द होईल व गुण कमी झाले तरी सुधारित संपादनूक स्वीकारणे बंधनकारक आहे. आता यासाठी विद्यार्थ्यांना आपले गुण वाढले किंवा कमी झाले तर हे स्वीकारणं बंधनकारक आहे. त्यानंतर 6 नंबरची जी सूचना आहे ती अत्यंत महत्वाची आहे. सवलतीचे गुण मिळून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचे सवलतीचे गुण मिळालेल्या विषयाच्या गुण पडताळणीसाठी अर्ज केला असेल, गुण पडताळणीत विद्यार्थ्याच्या अशा विषयात गुण कमी झाल्याने तो सवलतीच्या गुणासाठी अपात्र ठरत असेल, तर अशा प्रकरणी विद्यार्थ्याचा उत्तीर्ण निकालाबाबत बदल करण्यात येईल व तो स्वीकारणे बंधनकारक असेल. म्हणजे ज्यांना ग्रेस मिळून जर तो पास झाला असेल आणि त्याचे जर पुन्हा गुण पडताळणीमध्ये ते गुण जर कमी होत असेल तर त्याच्या निकालामध्ये बदल करण्यात येईल आणि ते बंधनकारक असेल. त्यानंतरची जी सूचना आहे ती उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी गुण पडताळणीच्या निकालाची वाट न पाहता पुढील परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी विविध मदती परीक्षेचे आवेदन पत्र संबंधित विभागीय मंडळाकडे माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमार्फत किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत सादर करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत पुढील परीक्षेचे आवेदन पत्र स्वीकारले जाणार नाही. म्हणजे नापास झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी गुण पडताळणीची वाट न बघता आपलं आवेदन पत्र भरायचे आहे. त्यानंतर गुण पडताळणीमधील गुण वाढीमुळे विद्यार्थी सवलतीचे गुण मिळण्यास पात्र ठरत असल्यास त्यास ते गुण देय असतील. सूचना क्रमांक 9, गुणात बदल नसलेल्या विद्यार्थ्याचे गुण पडताळणी शुल्क परत केले जाणार नाही, मात्र गुणात बदल झालेल्या प्रकरणी विद्यार्थ्याचे भरलेले शुल्क परत दिले जाईल. त्यानंतर 10 नंबरची जी सूचना आहे की उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण पडताळणी अंती पाठवण्यात येणाऱ्या नो चेंज या निर्णयाचा अर्थ गुण पडताळणीत कोणताही बदल न होणे
उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी अंती पाठवण्यात येणाऱ्या नो चेंज या निर्णयाचा अर्थ गुण पडताळणीनंतर गुणात कोणताही बदल न होणे किंवा गुणात 5% कमी गुणाचा बदल झाल्यामुळे उत्तीर्ण होऊ न शकल्याच्या विषयाच्या निकालात व एकूण निकालात कोणताही बदल न होणे असा असेल. सूचना क्रमांक 11, गुण पडताळणीमध्ये विद्यार्थ्याच्या गुणात बदल झाल्यास तसे संबंधित विद्यार्थ्यास व संबंधित माध्यमिक शाळेस उच्च माध्यमिक शाळेस कनिष्ठ महाविद्यालयास कळविण्यात येईल. त्यानुसार विद्यार्थ्याचे मूळ गुणपत्रक विभागीय मंडळाकडे जमा केल्यानंतर त्यास सुधारित गुणपत्रक देण्यात येईल. आता काही विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक सूचना आहे, त्या म्हणजे ह्या की उत्तरपत्रिका गुण पडताळणी छायाप्रत पुनर्मूल्यांकन यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वी परीक्षेसाठी verification.mh-ssc.ac.in ही लिंक आहे, ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेली आहे आणि 12वी साठी सुद्धा एक लिंक दिलेली आहे. ह्या वेगवेगळ्या लिंकवरून आपल्याला इथे आवेदन पत्र दाखल करायचं आहे. त्यानंतर सूचना क्रमांक 2, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी परीक्षेच्या स्थलांतर प्रमाणपत्रासाठी जी लिंक दिलेली आहे ती ssc.ac.in ही सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. 11वी तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी परीक्षेच्या प्रमाणपत्रासाठी म्हणजे प्रमाणसत्रासाठी या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. तर त्यानंतर सूचना क्रमांक 3, विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका गुण पडताळणी पुनर्मूल्यांकन स्थलांतर प्रमाणपत्रासाठी करावयाच्या ऑनलाईन भरावयाची माहिती बिनचूक भरायची आहे. अर्ज प्रणालीमध्ये सबमिट केल्यानंतर त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही, म्हणजे आपण ऑनलाईन जे ऍप्लिकेशन करणार आहोत ते भरतानाच काळजीपूर्वक भरायचं आहे. सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. त्यानंतर सूचना क्रमांक 4 जी आहे की ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना आपल्याला फक्त एकदाच अर्ज करता येणार आहे, त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी विषयाची संख्या निश्चित करूनच अर्ज भरण्याची कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत डबल अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यानंतर सूचना क्रमांक 5, उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन करण्यासाठी अर्ज करताना शिक्षकाचा अभिप्राय हा PDF फाईलच्या स्वरूपामध्ये PDFची जी साईज आहे ती 15 MB पर्यंत अपलोड करणं गरजेचे आहे आणि सदर अभिप्राय सुस्पष्ट असणे आवश्यक आहे. या PDF फाईलचा फॉर्मॅट सुद्धा वेबसाईटला दिलेला आहे. आणि विद्यार्थ्यांना तांत्रिक बाबीसाठी अडचणी शंका असल्यास इथे एक ईमेल ऍड्रेस दिलेला आहे, त्या ईमेलवर आपण संपर्क करू शकता किंवा इथे एक फोन नंबर दिलेला आहे, दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे, त्यावरती संपर्क करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने इथे आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. आपण इथे या वेबसाईटवरती डाउनलोडवरती क्लिक केल्यास इथे आपल्याला विषय शिक्षकाच्या अभिप्राय नमुना आणि स्थलांतर प्रमाणपत्र प्रतिज्ञा या दोन गोष्टीच्या PDF फाईल दिलेल्या आहेत, आपण इथे डाउनलोड करू शकता आणि आपण गुण पडताळणीसाठी किंवा छायाप्रतसाठी पुनर्मूल्यांकनसाठी इथनं ऍप्लिकेशन करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. या पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न करेल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.